So our new chapter is carbon compounds. आणि सर्वप्रथम आपल्याला माहित आहे की जे सबस्टन्स आहे त्यांचं क्लासिफिकेशन हे तीन गटामध्ये असतं. सो जेवढे काही मॅटर आहे किंवा सबस्टन्स आहे त्यांचं क्लासिफिकेशन मेजरली तीन क्रायटेरियामध्ये होतं. पहिला आहे इलिमेंट्स, दुसरा आहे कंपाऊंड आणि तिसरा आहे मिक्सचर्स. आणि ॲज वी नो की इलिमेंट्समध्ये 92 इलिमेंट्स हे नॅचरल स्टेटमध्ये आहे आणि काही सिंथेटिक इलिमेंट्स मिळून एकूण 118 जे मूलद्रव्य आहे हे आज रोजी आपल्याला मॉडर्न पिरियडिक टेबलमध्ये पाहायला मिळेल. मात्र इलिमेंट्स हे डेफिनेट प्रोपोर्शनमध्ये कंपाऊंडचं फॉर्मेशन करत असतात आणि इनडेफिनेट प्रोपोर्शन जर असेल तर मिक्सचरचं फॉर्मेशन करतात हे आपण याबद्दल पाहिलं आहे. आणि सो यामधला जो मेन टॉपिक आहे कंपाऊंड ज्याला आपण संयुगे म्हणू, तर त्या संदर्भात हे महत्त्वाचा एक टॉपिक कार्बन कंपाऊंड्स आपण शिकत आहोत. आणि कंपाऊंडचे जे टाईप्स आहेत तर यामध्ये दोन मेजर टाईप्स हे कंपाऊंडचे दिसून येते. पहिला आहे ऑर्गॅनिक कंपाऊंड ज्यांचा की मेन कॉन्स्टिट्युएंट्स हा कार्बन इलिमेंट असेल आणि दुसरा आहे इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स. आता असे काही इनऑर्गॅनिक कंपाऊंड सुद्धा आहे की ज्यांच्यामध्ये कार्बन प्रेझेंट असेल आणि तो असेल इनऑर्गॅनिक कंपाऊंडचं एक्सेप्शन. सो पहिला पॉईंट जो आपण डिस्कस केला तर तो होता टाईप्स ऑफ कंपाऊंड. त्यामध्ये दोन मेजर टाईप ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक. आणि सांगितल्याप्रमाणे जो इसेन्शियल इलिमेंट्स आहे ऑर्गॅनिक कंपाऊंडचा तर तो आहे कार्बन. म्हणजे जेव्हा आपण ऑर्गॅनिक कंपाऊंडला डिफाईन करू तर असे कंपाऊंड की ज्यांचा मेन कॉन्स्टिट्युएंट हा कार्बन इलिमेंट असेल दॅट कंपाऊंड चा नोन ॲज द ऑर्गॅनिक कंपाऊंड. अशी सिम्पल डेफिनेशन आपल्याला ऑर्गॅनिक कंपाऊंडची करता येईल. इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स हॅविंग कार्बन यावर सांगितलं होतं की ऑर्गॅनिक कंपाऊंडचा मेन कॉन्स्टिट्युएंट जरी कार्बन असेल त्याला डिफाईन करताना सुद्धा आपण कार्बन इज अ मेन कंटेंट्स म्हणलो होतो इसेन्शियल कंटेंट्स. मात्र असे काही इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स आहेत की ज्यांच्यामध्ये कार्बन आपल्याला दिसून येईल, जसं की कार्बन डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड, कार्बोनेट सॉल्ट्स, कार्बोनेट सॉल्ट्स आणि बायकार्बोनेट सॉल्ट्स. तर कार्बोनेट आणि बायकार्बोनेट सॉल्ट्स आपण बरेच डिस्कस केले आहे. त्यानंतर असे काही कार्बाइड सॉल्ट्स की ज्या सॉल्ट्समध्ये कार्बन इन्क्लूड असेल हे जे सर्व आहेत हे असे इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स आहेत की ज्यांच्यामध्ये कार्बन हा मेन कॉन्स्टिट्युएंट इलिमेंट्स आहे असं असताना सुद्धा ते इनऑर्गॅनिक आहेत. त्यानंतर या अगोदरच्या स्टँडर्डमध्ये आपण आयनिक कंपाऊंड्सबद्दल काही पॉईंट डिस्कस केले होते आणि त्यामध्ये आपण पाहिलं होतं की जनरली जे आयनिक कंपाऊंड्स आहेत तर यांच्यामध्ये आयोनिक बॉन्ड प्रेझेंट असतो आणि आयोनिक बॉन्ड ब्रेक करण्यासाठी लार्ज अमाऊंटमध्ये हीट एनर्जी इसेन्शियल असते आणि दॅट्स वाय आयोनिक कंपाऊंडचा मेल्टिंग पॉईंट आणि बॉइलिंग पॉईंट हा जो आहे हा हाय असतो. त्यानंतर आयोनिक कंपाऊंडचं दुसरं फीचर म्हणजे की मॉल्टन किंवा डिझॉल्व स्टेटमध्ये ते इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करतात. जसं की एक्झाम्पल आपण पाहिलं होतं सोडियम क्लोराईड. सो NaCl याच्यामध्ये जर पाहिलं आपण तर सोडियम आयन आणि पोटॅशियम आयन फ्रॅक्चर काय होतं की NaCl जो आहे तर त्यामधून हीट अँड इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करत नाही. मात्र त्याचं आपण मॉल्टन स्टेट किंवा डिझॉल्व स्टेटमध्ये पाण्यामध्ये जर विरघळलं असेल तर डेफिनेटली या ठिकाणी जी इलेक्ट्रिसिटी आहे तर तो कंडक्ट करतो. हे फीचर आयनिक कंपाऊंड्स आपण लास्ट इयरमध्ये डिस्कस केलं होतं. आता आपला जो आजचा मुख्य टॉपिक आहे बॉन्ड्स इन कार्बन कंपाऊंड्स म्हणजे कार्बन कंपाऊंड्समध्ये नेमक्या कोणत्या पद्धतीचे बॉन्ड्स हे प्रेझेंट असतात, ते आयनिक आहे का कोवॅलेंट आहे, हा एक प्रश्न आहे. आता कार्बन संदर्भात जर पाहिलं आपण तर कार्बन जसं की ॲटॉमिक नंबर हा 6 आहे, जसं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्युरेशन 2-4 आणि ज्याच्या व्हॅलेन्स इलेक्ट्रॉनची संख्या ही 4 आहे. अर्थातच
जी व्हॅलेन्सी आहे ही व्हॅलेन्सी सुद्धा 4 असल्यामुळे प्रश्न असा आहे की कार्बन कोणत्या एलिमेंट सॉरी कोणत्या निरेस्ट नोबेल गॅस कॉन्फिगरेशन तो अचीव करतो, कारण कार्बन जर 4 इलेक्ट्रॉनचा लॉस केला ओके -4 तर तो हिलियमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन अटेंड करण्याचा प्रयत्न करतो. 4 इलेक्ट्रॉन जर कार्बननं गेन केले तर अशा वेळेस तो मिऑन या निरेस्ट नोबेल गॅस कॉन्फिगरेशनला अचीव करण्याचा प्रयत्न करतो. मग प्रश्न असा आहे की बॉन्ड्स हे कार्बन कंपाऊंड्स मध्ये नेमक्या कोणत्या टाईपचे असतात किंवा त्यांचे प्रॉपर्टीज कोणत्या आहेत. तर पहिला पॉइंट आहे मेल्टिंग पॉइंट अँड बॉइलिंग पॉइंट लोअर दॅन 300 डिग्री सेल्सिअस. आपण पाहिलं होते की आयनिक कंपाऊंड्स मध्ये मेल्टिंग अँड बॉइलिंग पॉइंट हा हाय होता, मात्र जे कार्बन कंपाऊंड्स आहे त्यांच्यामध्ये मेल्टिंग आणि बॉइलिंग पॉइंट हा अतिशय कमी आहे. इट इज अप टू लोअर दॅन 300 डिग्री सेल्सिअस. जसं की इथं पण जर आपण पाहिलं तर ऍक्च्युअली इथे एक चार्ट आहे, तर या चार्ट मध्ये जर पाहिलं आपण तर फर्स्ट एलिमेंट आहे मिथेन, ज्याचा मेल्टिंग पॉइंट आहे -183 डिग्री सेल्सिअस आणि बॉइलिंग पॉइंट -162 डिग्री सेल्सिअस. त्यानंतर इथिल अल्कोहोल किंवा त्याला आपण इथेनॉल सुद्धा म्हणू, त्याचा मेल्टिंग पॉइंट आहे -117 डिग्री सेल्सिअस आणि बॉइलिंग पॉइंट 78 डिग्री सेल्सिअस. त्यानंतर आहे कार्बन टेट्रा क्लोराईड किंवा ज्याला आपण क्लोरोफॉर्म सुद्धा म्हणतो, तर त्याचा मेल्टिंग पॉइंट आहे -64 डिग्री सेल्सिअस आणि बॉइलिंग पॉइंट 61 डिग्री सेल्सिअस. आणि फायनली इथॉनिक ॲसिड ज्याचा अनदर नेम हे ॲसिटिक ॲसिड सुद्धा आहे, तर त्याचा मेल्टिंग पॉइंट आहे 17 डिग्री सेल्सिअस आणि बॉइलिंग पॉइंट आहे 118 डिग्री सेल्सिअस. तर ओव्हरऑल जर पाहिलं आपण तर 4 कार्बन कंपाऊंड संदर्भात आपण डिस्कशन केलं आणि यामध्ये आपल्याला ऑब्झर्व करू शकतो आपण की मेल्टिंग आणि बॉइलिंग पॉइंट जो आहे इट इज लोअर दॅन 300 डिग्री सेल्सिअस. सो कम्पेरेटिव्हली जर आपण अनेक कंपाऊंड सोबत तुलना केली तर त्या तुलनेमध्ये कार्बन कंपाऊंडचा जो बॉइलिंग पॉइंट आणि मेल्टिंग पॉइंट आहे हा कमी असतो. त्यानंतर इंटरमॉलिक्युलर अट्रॅक्टिव्ह फोर्सेस आर वीक. आता होतं काय की आयनिक कंपाऊंडमध्ये पॉझिटिव्ह कॅटायन आणि निगेटिव्ह अनायन यांच्यामध्ये स्ट्रॉंग इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स असतो आणि हा ब्रेक करण्यासाठी ॲक्च्युअल लार्ज अमाऊंटमध्ये एनर्जी आवश्यक असते, हीट आवश्यक असते आणि त्यामुळं त्यांचा मेल्टिंग अँड बॉइलिंग पॉइंट हा जास्त असतो. मात्र कार्बन कंपाऊंड्समध्ये जर पाहिलं आपण तर ॲक्च्युअल त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे आयन नसतात. पुढे आपण बघणारच आहोत की डू नॉट प्रोड्यूस आयन, कार्बन कंपाऊंड हे आयन्स प्रोड्यूस करत नाही अँड दॅट्स वाय जो इंटरमॉलिक्युलर अट्रॅक्टिव्ह फोर्स आहे हा त्यांच्यामध्ये वीक असतो. जनरली मोस्ट आर बॅड कंडक्टर्स ऑफ इलेक्ट्रिसिटी. आता आपण पाहिलं होतं की आयनिक कंपाऊंड जे आहेत ते मॉडर्न किंवा डिझॉल्व स्टेटमध्ये इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करतात, मात्र जे आयनिक कंपाऊंड्स आहेत तर हे जे आहे ते इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करत नाही अँड दॅट्स वाय दे आर बॅड कंडक्टर ऑफ हिट अँड इलेक्ट्रिसिटी. त्यानंतर आयन्स तयार करत नाही दॅट्स वाय लॅक आयनिक बॉन्ड्स. सो कार्बन कंपाऊंडचं वैशिष्ट्य आहे ते आयनिक बॉन्डचं फॉर्मेशन करत नाही आणि दॅट्स वाय डू नॉट प्रोड्यूस आयन्स. आणि याच रिझनमुळं कॅटायन किंवा अनायनचं फॉर्मेशन हे कार्बन कंपाऊंडमध्ये आपल्याला दिसून येणार नाही. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण कार्बन ॲक्च्युअल कोणत्या पद्धतीनं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन अचीव करतो तर त्या संदर्भात डिटेलमध्ये डिस्कस करू.